शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मंगलवार को मनपा के आम सभा में स्थगन प्रस्ताव को लेकर विरोधक और सत्ता पक्ष आमने सामने दिखाई दिए। नगर सेविका मंगला गोरे ने और नितिन साठौने ने आयुक्त कार्य प्रणाली पर स्थगन प्रस्ताव सभा के सामने रखा। इस प्रस्ताव पर कांग्रेस के नगर सेवक प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने महापौर से मांग रखी थी कि दोनों में से एक ही प्रस्ताव सभागृह में रखा जाए, मगर प्रवीण दटके के विरोध के बाद मतदान कर दोनों प्रस्ताव पर चर्चा की गई। इसका विरोध प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने किया। नियमावली मध्ये कुठलाही स्थगन प्रस्ताव एकापेक्षा अधिक असता कामा नये आणि एका सभेमध्ये एकच स्थगन प्रस्ताव स्वीकारला जावा असा नियम आहे। मात्र काँग्रेसचे सदस्य श्री नितीन साठवणे यांचा एक स्थगन प्रस्ताव होता, सोबतच शिवसेनेच्या नगरसेविका सौ मंगला गौरे यांचा पण दुसरा स्थगन प्रस्ताव होता। त्यामुळे महापौरांना हा निर्णय घ्यायचा होता की दोनपैकी कुठला एक स्थगन प्रस्ताव स्वीकारायचा आहे। त्या स्थितीमध्ये मंगलाताई गौरे यांनी आपला स्थगन प्रस्ताव परत घेण्याची सूचना महापौरांना केली, पत्र दिलं आणि पत्र देऊन त्या ह्या सभेमध्ये अनुपस्थित होत्या। अशा स्थितीमध्ये एखाद्या सदस्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा स्थगन प्रस्ताव स्वीकारू नये असं आमचं मत होतं, कारण त्यांनी कुठल्या धारणेवर हा स्थगन प्रस्ताव टाकला, त्या स्थगन प्रस्तावावरची प्रस्तावना जी आहे, चर्चेची सुरुवात आहे, ती स्थगन प्रस्ताव दाखल करणाऱ्या व्यक्तीची असावी लागते। त्यामुळे आपण हा स्थगन प्रस्ताव नाकारून आपण नितीन साठवणे यांचा एकमेव स्थगन प्रस्ताव स्वीकारावा जो नियमाच्या अनुषंगाने आहे, अशी विनंती आम्ही ज्यावेळी केली त्यावेळेस माननीय महापौरांनी ती विनंती अमान्य करून तो प्रस्ताव मतदानासाठी टाकला आणि बहुमताच्या आधारावर दोन स्थगन प्रस्ताव आजच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वीकारले गेले। एक स्थगन प्रस्ताव नितीन साठवणे यांचा, तर दुसरा स्थगन प्रस्ताव मंगलाताई गौरे ज्या अनुपस्थित होते आजच्या सभेमध्ये, त्यांचा पण हा स्थगन प्रस्ताव हा नियमबाह्य पद्धतीने आज स्वीकारला गेलेला आहे। स्थगन प्रस्ताव सभागृह के सामने सादर करने वाली नगर सेविका मंगला गोरे उपस्थित नहीं थी। इस मामले में नगर सेवक दयाशंकर तिवारी इन्होंने कहा, इस मामले को गंभीरता से देखा जाए, कोई किसी लालच से प्रस्ताव वापस तो नहीं ले रहे हैं। इस मामले पर प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने अपने मत प्रकट किए। कंटेनमेंट झोन म्हणून महानगरपालिकेने घोषित केला होता, त्या संदर्भात त्यांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या लोकांच्या ज्या समस्या होत्या, त्या समस्या वारंवार प्रशासनाकडे घेऊन गेल्यानंतर त्याची सोडवणूक झाली नाही आणि शेवटी प्रशासनाने नितीन साठवणेवरती गुन्हा दाखल केला, त्याच्या संदर्भात हा स्थगन प्रस्ताव होता। आणि हा त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकेमध्ये प्रस्तावना जी केली, त्यांच्या चर्चेला सुरुवात करत असताना त्यांनी तो पूर्ण घटनाक्रम सांगितला, त्यांच्यावरची आपभीती सांगितली, त्या परिसरातील लोकांना कुठला कुठला त्रास झाला तो सांगितला आणि त्यांनी विनंती केली की माझ्यावर जो गुन्हा दाखल केला तो चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे गुन्हा जो दाखल केला तो वापस करण्याची विनंती ह्या सभागृहाने माननीय महापौरांना केलेली आहे। आणि बहुतांश सदस्यांचा तो सूर आहे की नितीन साठवणे यांच्यावरती जो दाखल झालेला गुन्हा आहे तो तात्काळ वापस घेतला पाहिजे, हाच चर्चेचा एकंदर सूर आहे।